मेंढूक राणी पाणी दे, धान ढोला भरू दे अशा घोषणांसह शेंदूर वाफा वासियांनी काढली पावसासाठी पेंडकाची मिरवणूक। भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून सर्वदूर ख्याती आहे, मात्र मागील काही वर्षापासून जिल्ह्यातील पावसाची सरासरी अत्यल्प आहे। शेतकरी हा निसर्गावर अवलंबून शेती करतो। पावसाळ्याची सुरुवात झाली मात्र पावसाने अल्पहजेरी लावली आहे। पावसाअभावी धानाची नर्सरी करपून गेली आहे तर अनेक ठिकाणची रोवणी खोळंबली आहे। बळीराजावर अस्मानी संकट ओढवले आहे। भरपूर पाऊस पडावा, जमीन जलमय होऊन शेतकऱ्यांची प्रगती व्हावी यासाठी भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येणाऱ्या शेंदूरवाफा ग्रामस्थांनी रविवारला मेंढूकराणीची भजन टाळ मृदंगाच्या निनादात मेंढूकराणी पाणी दे, धान ढोला भरू दे अशा घोषणांसह मिरवणूक काढली। श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा, मात्र ग्रामस्थ मोठ्या आस्थेने मेघराजाला पावसासाठी विनवणी करतात। ग्रामस्थांच्या आस्थेलाही वरुणराजा प्रसन्न होतो व मुबलक हजेरी लावत आला अशी प्रचिती आहे। बेंडकाला लाकडी फळीवर किंवा मुसळावर बांधून त्याची गावातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी निसर्गराजाला खुश करण्यासाठी मेंढूकराणी पाणी दे, धान ढोला भरू दे अशी आर्त हाक ग्रामस्थांनी टाळमृदंगाच्या निनादात गावात ही मिरवणूक काढली। यात मेंढूकराणी आम्हाला पाणी दे अशी वारंवार विनवणी करण्यात आली। मागील 4 वर्षापासून शेंदूरवाफा येथे अशी मिरवणूक काढली जात आहे। देवाजी कापगते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समितीची स्थापना करण्यात आली होती। त्यांना विठोबा बोरकर, गुलाब कापगते, नंदू कापगते, दुधराम संग्रामे, प्रशांत लांजेवार, रामचंद्र इठोले यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले। ही मिरवणूक हनुमानाच्या मंदिरामधून काढण्यात आली। संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालत ही मिरवणूक मंदिरात समाप्त करण्यात आली। गावकरी या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। प्रशांत देसाईसह नितेश किरणापुरे, महावाईज भंडारा। आम्ही मेंढूकराणी जे काढून यात्रा काढतून गावकऱ्याच्या संमतीने काढतून आणि ते काढल्यापासून आमच्या परिसरात आमच्या पाऊस नक्कीच येतो। आणि किती वर्ष झाले तुम्ही काढून राहिले? तुम्ही आम्ही 4 वर्ष झाले काढून राहिलो आणि 4 वर्ष तुम्हाला फायदा झाला? हा, 4 वर्ष आम्हाला फायदा झाला आणि व्यवस्थित होत आहे ना? व्यवस्थित अजूनही होत आहे।